नमस्कार मित्रांनो, माझे नाव गणेश चव्हाण. आज आपण जी माहिती बघणार आहोत ते डिलावल कंपनीचे कॅटल विनर याविषयी, याचा उपयोग कुठे केला जातो, याचे फायदे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. ज्यावेळेस दूध उत्पादक वासरांना बॉटलने दूध न पाजता डायरेक्टली गाईला पाजता, त्यावेळेस होतं काय, त्यांना सवय लागून जाते गाईला पिण्याची. व कालांतराने ज्यावेळेस गाई मोठ्या होतात व मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडल्या जातात, त्याच्यानंतर त्या दुसऱ्या गाईंचे दूध पित्या. दूध पिल्याने होते काय, दूध उत्पादकाचा तोटा होतो, 2 ते 3 लिटरापर्यंत त्याला कमी दूध मिळते. याला प्रतिबंधक म्हणून तो गाईच्या सडाला शेण लावणे, फडके लावणे असे करून पण त्याचा काही फरक पडत नाही. म्हणून डिलावल कंपनी जर कॅटल विनर जर वापरले तर निश्चित जे कारवड असेल ओपन गोठ्यामध्ये, मुक्त संचार गोठ्यामध्ये, तर ती गाईला पिणार नाही. ह्याचा उपयोग बघा आपण थोडक्यात समजून घेऊ. ही कॅटल विनर आहे, ते याला नट असतो एक छोटासा, हा खोलल्यानंतर वरील भाग हा असा फाकला जातो, हा तिच्या नाकामध्ये टाकला जातो. नाकामध्ये टाकल्यानंतर याला टाईट केल्यानंतर हा पॅक होतो नाकामध्ये. ज्यावेळेस गाईला वासरू पील किंवा ती कालवड पील तर हा टोकदार भाग तिच्या काश्याभोवती टोचतो, म्हणजे पुढील गाय जी असते ती एका जागी उभी राहणार नाही व दूध उत्पादकाला त्याचा फायदा होईल, ज्याने की जे वासरू राहील ते गाईला पिणार नाही. किंवा बऱ्याचशा गोठेवरती होतं काय, ज्या मोठ्या मोठ्या गाई असत्या तर त्या स्वतःलाच पितात, त्यांना पण याचा उपयोग होऊ शकतो. त्यांच्या नाकामध्ये पण आपण याला टाकून जे दूध पितात त्याला आळा घालू शकतो व दूध उत्पादक याप्रमाणे याचा कॅटल विनरचा उपयोग करून त्याला गोठ्यामध्ये दूध वाढू शकतो. धन्यवाद.